माननीय सुधाकर वडगुजर यांची शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मुरली फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र भीमराव गामणे यांच्या वतीनं नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जनसंपर्क कार्यालय मुरलीवर पाथर्डी फाटा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रवींद्र भीमराव गामणे, सुदाम अण्णा डेमसे, छबूभाऊ नागरे, देवानंद बिरारी आदी उपस्थित होते. यावेळी माननीय सुधाकर बडगुजर यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत झाले व त्यानंतर फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी सुधाकर बडगुजर यांचा सत्कार केला. यावेळी मुरली फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र गामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कधीही आम्ही तुमच्यासाठी कुठेही हजर राहायला तयार आहे. तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही त्या आदेश व तुमचं काम पूर्ण केल्याची तुमच्या अशी विश्वास बाळगतो व पुढे सुधारणा त्यांचे होते. हा कार्यक्रम केल्याबद्दल नागरिकांनी देखील रवींद्र गामणे यांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक सुदाम डेमसे व शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कोणती अडचण महापालिकेमध्ये आली असेल तर भाऊनी आमची एका श्रद्धावर सोडवली. मग त्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा दिसत आहे की समोर तुम्ही ज्या रस्त्यावर गेले 7 ते 8 वर्षापासून खड्ड्यांमधून जा येत होते, आज ते डांबरीकरणचं काम भाऊ या भागामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि ही खरंच आनंदाची बाब आहे की ज्यावेळेस निधी उपलब्ध करायचा असतो त्यावेळेस जरी सत्ता बीजेपीची असली तरी पण आमचे बुलंद अशी जी आमची विरोधी टीम आहे शिवसेनेची, त्यामध्ये भाऊंचं काम अतिशय लीडवर असतं. आणि ज्यावेळेस 200 कोटीचे रस्ते मंजूर झाले त्यावेळेस 17 कोटीचे नाशिक जिल्ह्याच्या 17 कोटीमध्ये 17 कोटी रुपये भाऊंनी आम्हाला या प्रभागासाठी म्हणजे रस्त्यांसाठी दिले. त्याबद्दल मी भाऊंचे बांधणार पुन्हा आभार मानतो. 2 बीजेपीचे नगरसेवक आहे, 2 शेरीचे नगरसेवक आहे भाऊ इथं, परंतु काम ओढण्याच्या बाबतीत शिवसेना जी आक्रमक असते, जी आक्रमक भूमिका शिवसेनेची सभागृहात असते ती खरोखर तुम्ही बघितली आहे. तुमचीच प्रेरणा घेऊन आम्ही सभागृहात भांडत असतो आणि नेत्यांना अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम आम्ही प्रत्येक ठिकाणी करत असतो. आणि भाऊ तुमचा सत्कार आज या ठिकाणी झाला आहे, सर्व नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार आहे. रवीचं मी खरंच मनापासून आभार मानेल, कारण की रवी असेल इथल्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील ते कोणतीही नागरिकांची अडीअडचण असेल ती तात्काळ माझ्यापर्यंत पोहोचवतात आणि महापालिकेच्या माध्यमातून त्या तात्काळ सोडवल्या जातात. भाऊ रवीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसापासून त्याची व्हॉट्सअप बघत असतो. मी आताच कोणतरी विचारलं काय रे ते काय आठवडे बाजार चालू केला, भाऊंचं नेतृत्व त्यांना लाभते इथे, त्यामुळे आणि आता सुद्धा मोबाईल बाजूला सुद्धा मोबाईल, त्यामुळे दोघांमध्ये सुरू आहे. त्यामुळे रवीला काही अडचण असेल आता काही भविष्यात काही कारण असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मागच्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून रवी खरं तर ते काम करतोय. हेमंत भाऊ मधल्या काळामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जवळपास 13-15 हजार लोकांना आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या त्यांनी दिल्या. व्हॉट्सअपला मी बघत असतो कुठे गटार असली, कुठे गटार तुंबली की रवी आहेत, कुठे रस्ता नाही तर रवी आहेत. या प्रकारचं चांगलं काम रवीनं गेल्या काही दिवसांमध्ये सुधा भाऊंच्या निश्चितपणानं मार्गदर्शनाखाली उभं केलंय. आणि आता ज्या महानगरामध्ये एक बुलंद आवाज एका ताकदीची गरज होती, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो हुरूप आलाय सुधा भाऊ आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे तुमच्याबद्दलची भावना ऐकतो, त्यामुळे निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यात ऊर भरून येतो की महानगर प्रमुख असा होता असा आणि म्हणूनच म्हणतात की वाघ आला रे वाघ आला इथं शोक तर ते फक्त सुधा भाऊंनाच शोक. पोलीस लाईनचा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यावेळेस झाला होता. तुम्ही त्यावेळेस सभागृह नेता होतो आणि सभागृह नेता असताना माझ्या प्रभागातील 400 mm पाईपलाईन पाथर्डी फाटा ते पोलीस लाईन पर्यंत त्यावेळेस मी दिली होती. आणि ते मेन रायझिंग बदलल्यामुळे हा इकडचा पाण्याचा प्रश्न त्यावेळेस सुटला होता. तर साधारणतः ती पाण्याची वेळ जी होती या प्रभागाची सरळ चुकीची होती. रात्री तरी पाणी यायचं, 1:30 यायचं, 2:00 यायचं. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस उकडे डॅमवरनं एक नवीन योजना झाली, सुद्धा मांडणी पाण्यासाठी सभागृहामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले. ज्यावेळेस मला सांगितलं की भाऊ तुम्ही ज्येष्ठ आहात आणि सभागृहाचा तुम्हाला अनुभव आहे,
त्यातल्या पाण्याचा जास्त अनुभव आहे. जर आपण माझ्या प्रभागाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली तर निश्चितपणे माझा नागरिक, माझा मतदार, माझ्या लोकांनी दिलेलं माझं मतदान हे खरे माझ्या मनात म्हणजे सार्थक होईल. ते संघर्ष करणारा माणूस जर आपल्याला बरोबर असला तर त्याचं फलित कसं होतं हे सांगायचं उदाहरण या ठिकाणी सांगतो की अण्णा तुम्ही सांगा लाईन कशा गेलेल्या आहेत, पाणी कसं जाणार आहे आणि मी तुम्हाला कागदावर बसून तुम्हाला मी ड्रॉईंग काढून देतो, त्या ड्रॉईंग प्रमाणे तुम्ही काम करा. पाताडी फाट्याचं ब्रिज जवळ इकडनं येणारी लाईन 450 इकडनं जाणारी लाईन 450 मध्ये 250 लाईन टाकली होती. प्रेशर येत होत इकडनं पाणी मिळायचं ते वॉटरिंग झालं की पुढे पाणी जात होतं. मी म्हटलं हा पोर्शन तुमच्यासाठी हा टाका घ्या की तुम्ही लाईन 450 इकडे 350 होती तर ही 300 कंटिन्यू करा तर तुम्हाला पाणी मिळेल. आणि अण्णांनी तो प्रश्न हाती घेतला आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत पाण्याचा क्रमांक वाटतं या ठिकाणी पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नसेल आणि वरच्या मंत्र पाणी जात असेल आणि तुम्हाला बंद करावं लागत असेल पाणी. इतका ज्वलंत प्रश्न ज्यासाठी तुम्ही आंदोलन केले मी बघितलेले पहिले असताना आंदोलन तुम्ही रस्त्यावर उतरले, रस्ता रोको केले, सुदामांना तुम्ही मोदी त्यावेळेस रस्ता रोको केले. हा प्रश्न ज्या व्यक्तीने सोडला त्याच्या पाठीशी उभे राहणार का नाही. मला असं वाटतं शिवसेनेची टीम ही एकमेव टीम आहे की सत्ताधाऱ्यांच्या छतडावर बसून विकास कामं मंजूर करून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम निश्चितपणे शिवसेनेचं. मुरली फाउंडेशनतर्फे आतापर्यंत व लॉकडाऊन काळात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे. अन्नधान्य वाटप असो, किराणा वाटप व तसेच मास्क, सॅनिटायझर वाटप असे अनेक समाज उपयोगी उपक्रम रवींद्र गामणे यांनी संस्थेमार्फत राबवले आहे. यावेळी दिलीप गामणे, राहुल ढोंगडे, संतोष गामणे, कैलास कापसे, विजय पाटील, श्रीकांत भिरोड, प्रथमेश संसारे, ऋषिकेश संसारे, अविनाश गामणे, युवराज जगताप, संदीप आंबटकर, निखिल वारोळे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.